अगदी मिठाईच्या दुकानात भेटते तशी मिठाई वाटते आहे नाही पण ही मिठाई ही बर्फी आपण घरी असणाऱ्या साहित्यात बनवलेली आहे आणि याच्यामध्ये आपण कुठलीही प्रकारची मिल्क पावडर पनीर खवा मावा असं काहीच वापरलेलं नाही आहे इवन ह्याच्यामध्ये कंडेन्स मिल्क पण वापरलेलं नाही आहे आणि तरीही ही मिठाई दिसायला जेवढी छान दिसते तेवढीच खायलाही खूपच छान अशी लागते ही बर्फी टेस्टला अगदी कलाकंदसारखी लागणार आहे तर चला सुरुवात करूया या आजच्या रेसिपीला आता याच्यासाठी आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि हे आपलं मलाईवालं दूध आहे म्हणजे ज्याच्यामध्ये साय बऱ्यापैकी निघते तर ते दूध मी घेतलेलं आहे इथे एक लिटर दुधाची पिशवी मी फोडलेली आहे पण याच्यामधलं लिटर दूध मी गरम झाल्यावर बाजूला काढणार आहे घरी कॉफी वगैरे बनवण्यासाठी मी वेगळं काढत आहे आणि बाकी पाऊन लिटर दुधाची आपण ही मिठाई बनवणार आहोत तर आता हे वर जे दिसतंय हे सायवालं दूध असल्यामुळे असं थोडंसं मलाई वर आलेली आहे आणि आता ह्याला उकळी काढायची आहे चांगली म्हणजे पहिल्यांदा फ्लेम तुम्ही हाय ठेवू शकता नंतर मग मीडियम ठेवायची आहे तर इथे जसं हळूहळू दूध वर येईल म्हणजे तिची साय वर येईल त्याच्यानंतर आपल्याला ही साय या दुधामध्ये मिक्स करायची आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे तर हे दूध आटवण्यासाठी आपल्याला असं पसरट कढई किंवा पसरट असं तवा असं घ्यायचं म्हणजे कसं लवकरात लवकर ते दूध आटलं जातं तर आता हे आटून आटून आपल्याला जवळपास वन फोर्थ असं दूध हे करायचं आहे म्हणजे एक लिटरचं लिटर असं दूध होईल एवढं आपल्याला दूध हे करायचं आहे तर इथे बघा आता याचं क्वांटिटी किती झालेली आहे अगदी कमी झालेली आहे साय पण आहे याच्यामध्ये आणि आता याच्यामध्ये मी अर्धा वाटी साखर टाकलेली आहे तर कमी जास्त जर गोडपणा तुम्हाला करायचा असेल तर तुमच्या हिशोबाने साखर थोडी कमी जास्त करू शकता तर आता याच्यामध्ये ही साखर पूर्ण विरघळून द्यायची आणि उकळी आल्यानंतर एक मिनटं हे सतत ढवळत राहायचं आहे आता ह्याचं टेक्स्चर बघा आणि याच्यामध्ये आपलं जे लिक्विड जे झालेलं आहे ते बघा आतमध्ये जे याच्यामध्ये मलाई होती ती मलाही आतमध्ये आपण सतत ती साय एकत्र केल्यामुळे हे खूपच छान आणि मस्तच झालेलं आहे तर आता याच्यामध्ये तिसरा इन्ग्रेडियंट जो आहे आपला ते म्हणजे डेसिकेटेड कोकोनट तर हे घरी बनवलेलं कोक डेसिकेटेड कोकोनट आहे जे घरी बनवू शकता याची रेसिपी मी आधीच शेअर केलेली आहे अगदी सोपी रेसिपी आहे जर तुम्हाला हे घालायचं नसेल तरच खोबरं याच्यामध्ये टाकू शकता गोडसर खोबरं हवं आणि ते तुम्ही जवळपास पाऊन वाटी मी इथे टाकत आहे माझं पाऊन लिटर दूध आहे तर मी पाऊन लिटर पाऊन लिटर दुधाला इथे मी पाऊन वाटी आ, हे खोबरं टाकत आहे तर जर एक लिटर दूध असेल तर एक वाटी खोबरं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे इथे बघा हे असं लिक्विडीच ठेवायचं आहे ज खूप असं घट्टसर नाही करायचं आहे तर हे खोबरं याच्यातलं पाणी थोडं शोषून घेतं त्यानंतर इथे आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे आवश्यकतेनुसार याच्यामध्ये तुम्ही इसेन्स वेगवेगळे घालू शकता आवडीप्रमाणे किंवा गुलकंद टाकला तर तुम्हाला गुलकंदसारखी मिठाई टेस्टला लागेल अगदी छान लागेल त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही चॉकलेटसाठी कोको पावडर टाकू शकता तर हे मिश्रण असं आपलं रेडी आहे आता एका ताटाला आपण थोडंसं तूप लावून घेऊया तर सगळीकडे तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली बर्फी किंवा मिठाई नंतर आपल्याला जेव्हा त्याचे काप करायचे असतील तेव्हा ती अगदी व्यवस्थित काप व्यवस्थित बाहेर येतील ते तुटणार नाहीत आता हे जे मिश्रण आहे हे मिश्रण आपण याच्यामध्ये थोडं काढून घेऊया अगदी थोडंसं मिश्रण मी लाडू बनवण्यासाठी ठेवणार थे आहे तर याच्यात अर्ध्या मिश्रणामध्ये तुम्ही वेगळा फ्लेवर आणि अर्ध्या मिश्रणामध्ये वेगळा फ्लेवर असाही करू शकता आणि त्याचे दोन लेअर करून खूप सुंदर आणि मस्त अशी मिठाई मल्टी इसेन्स यूज करून तुम्ही नक्कीच करू शकता आता ह्याच्या पाठीमागे आपण ज्याने थापणार आहोत अशा चमचाला आपल्याला पाठीमागे पण जरासं तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे अजिबात आपल्या चमचाला लागणार नाही आणि अगदी व्यवस्थित आपल्याला पसरवून घेता येईल तर इथे अर्ध ताट माझं भरलेलं आहे आता हे आपण फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहोत तर आता हे बघा इथे मी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे तर हे काय करायचं आहे याच्यावर थोडंसं भुरभुरून घेते याच्याऐवजी ड्रायफ्रुट्सचे तुकडे काप करूनही टाकू शकता पण ही आपली बर्फी दुधापासून बनलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण खोबरं टाकलेलं आहे त्यामुळे मी याच्यावर वरून गार्निशिंग म्हणजेच डेकोरेशन थोडं खोबऱ्याचंच असं करत आहे आता हे मी फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे अगदी पंधरा ते वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थोडंसं सेट होण्यासाठी त्यानंतर इथे मी थोडंसं याच्यातलंच मिश्रण ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपण लाडू बनवून घेऊया तर जेव्हा आपल्याला लाडू बनवायचे असतील तर याच्यामध्ये जर असं आपण खोबरं टाकणार आहोत जेणेकरून ते लाडू गोल बनायला मदत होईल तर आता ह्याचे अगदी बारीक असे गोळे करू शकतो आणि खूप मस्त ह्याचे म्हणजे हे खूप टेस्टला छान लागतात जर कंपाऊंड चॉकलेट असेल तुमच्याकडे तर हे कंपाऊंड चॉकलेटमध्ये थोडेसे कंपाऊंड चॉकलेट मेल्ट करून हे गोळे त्याच्यामध्ये घोळवून असे खूप छान लागतात तर तसेही तुम्ही करू शकता आता याचे आपण छोटे छोटे बॉल्स करून घेत आहोत तर अगदी इझिली होतात तर याच्यामध्ये माझे तीन ते चार चार बॉल्स होत आहेत आणि हे आता आपल्याला वरून याला डेकोरेट करायचं आहे तर ते आपण जे डेसिकेटेड कोकोनट होतं त्याच्यामध्येच मी हे घोळवून घेत आहेत त्याच्यामुळे हे लाडू एकमेकांना चिकटत नाहीत आणि दिसायला पण खूपच छान असे दिसतात तर तुम्ही अशा ह्याच्यामध्ये तुम्ही बर्फी बनवू शकता वेगवेगळ्या फ्लेवरचे असे बॉल्स बनवू शकता आणि जर बड्डे प पार्टी असतील तर त्यावेळेला चॉकलेट देण्यापेक्षा असं काहीतरी घरी बनवलेलं तुम्ही नक्कीच देऊ शकता तर दिसायलाही सुंदर आणि टेस्टला तर खूपच अप्रतिम असे लागतात तर आता इथे पंधरा वीस मिनटांनी मी हे काढून घेतलेलं आहे आणि आता हे सेट झालेलं आहे बऱ्यापैकी आपण याला कट करू शकतो याच्यामध्ये जो थोडासा असा आर्द्रता होती पाण्याची तर ती पूर्ण आता पूर्ण म्हणजे बऱ्यापैकी कमी झालेली आहे त्याच्यामुळे हे असे स्टिकी असे नाही होणार आहेत तर अगदी व्यवस्थित आपल्याला जसे बाहेर बर्फी भेटते ना तस याचा तर तसं याचं पूर्ण टेक्स्चर असणार आहे तर हे आपले बघा किती इझिली कट होत आहेत आणि हे आता आपण काढून घेऊया तर अगदी इझिली निघत आहेत बघा कारण की अगदी व्यवस्थित ड्राय झालेले आहे अगदी खूपही ड्राय नाही झालेत त्याच्यामुळे हे टेस्टला खूप छान लागणार आहेत खाताना तोंडात अगदी मेल्ट होतील अशी आपली मिठाई तयार झालेली आहे तर आपण हे का डिशमध्ये काढून घेऊयात तर ही मिठाई अगदी कलाकंदसारखी लागते म्हणजे कलाकंदमध्ये जर कोकोनटचा इसेन्स टाकला किंवा कोकोनट फ्लेवर जर टाकला खोबऱ्याचा फ्लेवर असा टाकला तर कशी लागेल तर अगदी तशीच आणि मस्त आणि लागते तर अशी रेसिपी तुम्हीही ट्राय करा अगदी सोपी घरात अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये अगदी रेसिकेटेड कोकनट नसेल तर खोबऱ्याचा वापर करून ही छान अशी रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका